मस्त सूर्यप्रकाशाचं. तर हे आहे पॉंडिचेरी आणि मी आहे इथल्या ट्रॅव्हलर लोकांच्या घरात. हे आहे माझं घर, हे आहे ट्रॅव्हलर लोकांचं घर. आता मी दाखवणार आहे तुम्हाला पॉंडिचेरीत. गुगलवरती मी पाहिलं जरा की बाबा पॉंडिचेरीत राहायला चांगलं काय. हे बघा, सोलो ट्रॅव्हलर, बजेट बॅकपॅकर आहे मी. तर बजेट बॅकपॅकरला सगळं स्वस्त हवं असतं, ठीक आहे. राहायला त्याला AC हवा किंवा त्याला अटॅच टॉयलेट बाथरूम हवेत असं काही नसतं. त्याला फक्त चांगली लोकं मिळाली, एक ट्रॅव्हलरसाठीचं जे एखादी जागा मिळाली, ट्रॅव्हलर फ्रेंडली प्लेस मिळालं, तर तसंच राहतो. मग कदाचित पैसे थोडे जास्त पण असतील, तो ॲडजस्ट करू शकतो. तर मी आहे आत्ता व्हॅलेंटाईन हॉस्टेलमध्ये. एका माणसाने त्याची घर होतं, त्याच्या मोकळ्या घरात त्यांनी त्याचं सामान तसंच ठेवलं, पण त्यांनी तिथं काय सुरू केलं तर ट्रॅव्हलर लोकांसाठी हॉस्टेल सुरू केलं. ट्रॅव्हलर लोकांसाठी एक स्वस्तात फक्त 250-300 रुपयात तुम्हाला एक बेड मिळू शकतो. बंक बेडमध्ये एक रूम आहे, त्यात दोन बेड असतात, तर तुम्ही राहू शकता. तर मी आता तुम्हाला टूर देतो आहे या हॉस्टेलची. पहिला आपण सुरुवात करूया या सकाळ सकाळ कालवा करणाऱ्या पक्ष्यांपासून. आणि इथे एक माझा दोस्त पण आहे, तो गेला कुठेतरी आता सगळं फाडून. हे काय त्यानेच केलं आहे सगळं. तर हे आहे पॉंडिचेरीतलं बजेट बॅकपॅकरसाठी लोकांसाठीचं एकदम सुंदर जागा. इकडं तुम्हाला चिल करायचं असेल चिल करू शकता. ही एक रूम आहे, यात दोन बेड आहेत. ही मालकाची जागा. मालक एवढा भारी माणूस आहे, फक्त थोडा गच्चाळा माणूस आहे. घेतलेल्या वस्तू जागेवर टाकतो, तसंच राडा कुठं पण ठेवतो. इथे त्यांनी सुंदर लायब्ररी केली. शक्यतो परदेशी जे प्रवासी आहेत, जे बजेटनी खूप स्वस्तात त्यांना फिरायचं असतं, ती लोकं इकडं प्रेफर करतात. गुगलवरती याचे रिव्ह्यू तुम्ही वाचा, व्हॅलेंटाईन हॉस्टेलचे खूप भारी रिव्ह्यू आहेत. आणि इथलं सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे इथलं कुत्रं आहे, छोटंसं कुत्रं आहे, इतकं भारी. रात्रभर ते बेडवर माझ्यासोबत झोपलेलं, सकाळी कुठे गेलं माहीत नाही, फिरायला गेलं. इथं तुम्ही कपडे धुवायला तुम्हाला आहे, एकदम स्वच्छ टॉयलेट बाथरूम, गरम पाणी आहे. हे किचनमध्ये तुम्ही, मी सकाळी इथं सूप करून पिलो. किचनमध्ये तुम्हाला चहा कॉफी काय करायचं करू शकता. तुम्ही इथलं काहीही वापरू शकता, फ्रीज वापरू शकता. फक्त फ्रीजमधलं फूड आहे ते मालक वापरतो. किचन वापरायची तुम्हाला पूर्ण परमिशन आहे, तुम्ही स्वयंपाक करू शकता, काय तुम्हाला करायचं आहे. आणि हा आहे 250 रुपयातला माझा बेड. मी फक्त दिले 250 रुपये 24 तासाचे. पंखा, लाईट सगळं आहे तुम्हाला हे आहे. इथं दुसरा एक पुण्याचाच मुलगा आहे, पण माणूस घाण्या पोरगा आहे, तो काय बोलत नाही जास्त, मी पण नाही बोलत. मग तो गाडी घेऊन 8 दिवस झालं तो इथंच राहतो आहे. आणि मी आता पुढचे 3 दिवस मी या ठिकाणी मुक्कामाला आहे. खूप म्हणजे खूप रिकमेंडेड हॉस्टेल आहे. जस्ट त्याचं घर होतं, त्यांनी ते केलं. तो मालक तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेलंच आहे मी. खूप भारी. आणि इकडं तुम्हाला एक वेगळाच आपलेपणा जाणवतो. तुम्ही म्हणजे इकडं कुठं राहतो आहे दुसऱ्यांच्या असं नाही, आता मी जातो आहे टेरेसवरती. तर तुम्हाला इकडे आपलेपणा एवढा जाणवतो ना, वाटतं की नाही मी पहिल्यापासून इथं राहतो आहे किंवा हे माझंच आहे. तुम्ही त्या आविर्भावात तुम्ही इथं राहता. हे आहे टेरेस. सकाळ सकाळ येऊन बसाल इतकं छान वाटतं इथं. त्यांनी पूर्ण वरनं झापं लावलेत, इकडे निवांत बसता. माझ्याकडनं तुटले 2 शिंपले काल. एकदम सिटीच्या सेंटरमध्ये ह्या माणसाचं घर आहे.
इकडूनच मला हेच प्रोव्हाइड करतात 250 रुपयात. बाकीकडे गेला तर तुम्ही, बाकीकडे तुम्हाला 350, 350, 400 रुपयामध्ये गाडी मिळते. तर हेच हा माणूस आहे, म्हणजे हा काय पैशाचे मागं लागलेला माणूस नाही, हा फक्त एक करतो आहे, त्याची जागा आहे, काय तर करायचं आहे पण वेगळं करायचं आहे काहीतरी त्याला, असा माणूस आहे. त्यामुळं त्यांनी हे हॉस्टेल सुरू केलं आहे. शक्यतो फ्रेंच लोक आहेत, हे हॉस्टेल हे करतात आणि या माणसाला फ्रेंच अतिशय फ्लुएंट बोलता येतं. आणि दुसरं म्हणजे इकडं तुम्ही मस्तपैकी राहू शकता. इथं लोक येतात 8-8 दिवस लोक इथनं हलत नाहीत, कारण की एवढं फ्रेंडली वातावरण आहे हॉस्टेलचं. बाकीच्या हॉस्टेलसारखं कमर्शियल नाही आहे. तो मालक एवढा मितभाषी, एवढा गप्पा मारतो, एवढं तुम्हाला मन खोलून बोलतो. सकाळ उठला की चहा पिला का रे बाबा, तुला चहा करू का, असं बोलतो एकदम. त्याची फॅमिली दुसरीकडे राहिला आहे, त्याने अजून एक दुसरं पण हॉस्टेल होतं चालू करायला चाललं आहे, कारण की यातून त्याला एक्सपिरियन्स आला, त्याला कळलं हे छान आहे आणि छान वाटतं, त्याला एक समाधान यातनं मिळतं आहे, त्यामुळे तो हे करतो आहे. तर आता जाऊयात आपण आपल्या आपल्या खोलीत, कारण की आत्ता मला निघायचं आहे. कारण की पक्षांची चिवची चिवची लावली, तर आता जाऊयात, कारण की मला आत्ता निघायची गाडी घ्यायची 250 रुपये घेऊन. अरोविले या गावात निघायची, इथून जवळपास 9-10 किलोमीटरवरती अरोविले गाव आहे. तर सगळे जातात म्हणून आपण पण जायचं, आपलं काय जाते. आलं आलं आलं, उभार उभार उभार, हे आहेत मालक. सर नाम भूल गया आपका, व्हाट्स नेम? सेंथिल. सेंथिल, सेंथिल, ओके. द नाईस मॅन इन द पॉंडिचेरी आय मेट एवर. ओके सर, नाव आय एम लिव्हिंग, आय वॉन्ट अ बाईक. It's ready, I think. I was like this concept. I'm a solo traveler and I like this concept and because... They won't check out more than 3-4 days. I tell them, please go, get out. Go visit Auroville, go to Mahabalipuram. Then I make a plan, you know, you go to Mahabalipuram and come back. Yeah. So at last, you know, they start in the morning, but then they don't check out. They leave the bags here. They say, no, no, Senthil, we are fine here, we'll come back. You know, they go and come back. Maybe not Janiwala Jaldi. Many people, they book it for one day and they stay for 15 days. And positive days. Thing is that you keep your charges little. No, even now when you search for a hostel, my Valentin hostel will be on the top. Because in booking.com, yes. It shows the least price. List, it is, this is a positive side of your hostel. Because solo traveler budget backpackers need to spend very little money on a hostel. Even if it is a busy or something, okay. I want to charge them little. I don't want this bed to be empty tonight. Yes. I want somebody to roll on and go tomorrow morning. That is what. So you are caught today on this bed. So yesterday there was someone and today you are, you know, using the bed. I'm happy about that, you know. Okay. So there are two mattresses, you know. If I have extra mattress, I add the mattress here. Hmm. Like that. We give them a kitchen. You know. Terrace? Terrace is there. भूक लागली. ऑरोविलेमध्ये इकडे विजिटर पार्किंग आहे, विजिटर पॉईंट आहे. आपण आपल्याला लागली भूक, त्यामुळे मी आता शोधतोय इकडची दुर्मिळ अशी गोष्ट
ती म्हणजे शाकाहारी जेवण. पोटात भूक भयानक लागली. इकडं शाकाहारी जेवणाचं खायला वांदेत राव आणि मांसाहारी आपलं चालत नाही. त्यामुळं आता पोटात काय तर टाकलायचं आहे, भूक लागली. शाकाहारी जेवण आता आपल्याला हॉटेल पण शुद्ध शाकाहारी लागतं. त्यामुळं चाललो मी आता एक पुढं परत ह्या व्हिजिटर सेंटरला येतो आणि मग नंतर ते काय 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 बघत बसतो. आपलं आज दिवस इथं काढायचं आपल्याला आणि उद्या अख्खा दिवस फिरायचं आहे आपल्याला पाँडिचेरी. आज अख्खा दिवस अरोविले, उद्या पाँडिचेरी. समोर असल्यामुळं पण जरा शांत आहे, हॉटेल वगैरे नाही. तर नॉनव्हेज होतं पोर्क. मी अंडी खाईन तर तू कर्क वाटतो का मला. तर असं आहे काय, पहिला पोट भरलं की मग निवांत नंतर संध्याकाळपर्यंत काही करता येईल. NH 66 इकडं ना व्हेज फूड नाही लय भेटत. इकडं व्हेजवाल्यांची लय मारामारी. व्हेजवाल्यांनी घरनं डब्बा बांधून आणा, चिवडा चकली सगळे सोबत घेऊन या. लय फिरलो इकडं, मग जाऊन कुठेतरी एक चांगलं मिळालं हॉटेल. हे आहे द सिक्रेट गार्डन. आणि मी घेतलेलं आहे एक चीज डोसा, चिपकून बसला आहे चीजमुळं. आणि त्यांनी सांगितलं आमच्या चटण्या तुम्ही खाऊन बघा, अशा कुठंच मिळणार नाही. एक नंबर आहे टोमॅटो चटणी. बेस्ट आलेला आहे आपलं ताक. डोसा एक नंबर होता, ताकाची सवय आहे. ठीक आहे ठीक आहे, मस्त आहे. नवे चालू आहे. ओ हे काय माहिती आहे का, मी गाडी घेऊन आतमध्ये सगळीकडे असं फिरून आलो. तिकडं पार्किंगला रुपये पण घेत नाही, पण आता इथं हा घेतो आहे जाऊन द्या म्हणलं. तर तिथे ना अशी सगळी झाडं जंगलं आहेत सगळी, आणि त्यातनं असे छोटे छोटे रोड आहेत मातीचे ह्याचे. मग हे फॉरेनर लोकांना असलं काय नाही. आता आपण सह्याद्री डोंगरात फिरतो, आपल्याला काय नवं आहे का, अजिबात नाही. पण येते सगळे मग यायचं आपण बी, काय करायचं काहीतरी आपलं. तर सांगायचा मुद्दा असा की ऑरोविलेमध्ये काय आहे, हे एक फक्त जंगलात बसलेलं गाव आहे. जंगलात म्हणजे जंगल पण नाही आहे, हे मोठी आपल्यासारखी झाडं नाहीत, छोटी छोटी लावलेली लिंबाची झाडं वगैरे वगैरे झाडं आहेत. आणि त्याच्यामध्ये हे शांत ठिकाण आहे. फॉरेनर लोकं जे वसवस असते त्यांची, ती कमी करायला ती लोकं मेडिटेशनच्या गोड नावाखाली इथं येऊन गप्प बसतात. एवढंच आहे, दुसरं काही नाही. काय समजले काय. तर तिकडं मात्री मंदिर, तुम्ही इथे बैल असं एक गोळा ठेवला असं सोनेरी. पाँडिचेरी तुम्ही सर्च केल्यावर तुम्हाला दिसतो एक गोळा आहे असं सोनेरी, तो असा ठेवला आहे. म्हणजे लय मोठा आहे, आतमध्ये बिल्डिंग आहे. आणि तिथं फक्त मेडिटेशनचं आत्ता नवीन उभारलेलं आहे, ते काय जुनं बिनं नाही. पण येतात सगळे, छान आहे निसर्गात फिरायला. इकडं पाणी आहे आणि हा मधनं रस्ता आहे. तर आपण एक दोन एक दोन एक दोन एक दोन करत जाऊयात, मात्री मंदिर पाहूयात. आणि आजचा प्लॅन एवढाच आहे की ऑरोविलेत निवांत कुठेतरी एक जंगलात पुढं जाणार आहे मी गाडी घेऊन, आणि झाडाखाली निवांत झोपणार आहे 2 तास. आणि मग हॉस्टेलवर जाऊन परत झोपणार आहे, कारण की 15 दिवस झाले आराम नाही आहे मनाला असा. त्यामुळं आता मस्तपैकी आराम करायचा आजचा दिवस. उद्या आज पाँडिचेरीत कुठंच फिरायचं नाही, पाँडिचेरी पाहिला उद्याचा दिवस मी रिझर्व ठेवला आहे काय. त्यामुळं आज निवांत इकडं फिरायचं. दगडं किती छान ठेवलेत. आपलं सह्याद्रीत फिरलेला माणूस आहे आपण, म्हणजे तुम्ही पण. त्यामुळं पुण्यातल्या लोकांना हे काय नाही असं वाटतं की
पुणे युनिव्हर्सिटी कॅम्पस आहे का त्यात फिरल्याने वाटायलं आहे. त्यात सुद्धा दाट झाड आहेत अजून. दुसरं दुसरं काय नाही. पुणे तुम्हाला जर इकडे यायचं फिर घ्यायचं असेल तर पुणे युनिव्हर्सिटी कॅम्पसमध्ये जावा. ह्याच्यापेक्षा मस्त हे असंच आहे. छान आहे हे पण छान आहे. असं काय नाही नावं ठेवत मी. आता परत म्हणसाल नावं ठेवतो. आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरा. अजिबात काय गरज नाही लाईक शेअर सबस्क्राईबची आपल्या चॅनलला. फक्त बघायचं आता बोंबलं थिंडायचं. ऑरोवेल विजिटर सेंटर. तर असं आहे लोक इथनं चालतात सायकलवर चालतात. मी घातली गाडी. जोपर्यंत कोण काय बोलत नाही आपल्याला तोपर्यंत चालवायचं. माहीतच नाही म्हणायचं आम्हाला. वाव इथे झोपणार आहे मी आता कुठेतरी. बस आता याच्यावरती ऑरोविले काही नाही. आयो 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 बंद रस्ता तरी घालू आपण गाडी. सोन्याच्या गोळ्याला काय मी जाणार नाहीये. तिकडे छान वाटायला जंगल. हे काय बरं तर जे शांती सुखापासून भरकटलेले लोक आहेत त्यांना शांतता नाही आयुष्यात. बस ते शांती यायला इकडे येतात. दुसरं काय नाही. मग ते मातृ मंदिरला जातात. तिथं मेडिटेशन ही एकतर गर्दीत कधी होत असतं. म्हणजे मेडिटेशन सगळी पूर्ण आनंद असं काही गोष्ट असते मेडिटेशन वगैरे. पण ज्यांना निसर्गाच्या सानिध्यातले म्हणजे नाही कधी गेले निसर्ग नाही पाहिलेलं आहे मग ती लोकं इकडे येतात आणि ह्या गोष्टीचा गवगावा करतात. काय नाही सगळे हॉटेलं बिटेलं महागडीत आणि असं निसर्गात फिरायचं आहे. आता आमच्या लोणावळ्याला गेलं तर असं जंगल झाडी सुंदर असते. मी काय ह्यांना गोष्टीचं नावं ठेवत नाही आहे पण सांगतोय की काय आहे. तर ऑलिव विलेज म्हणजे असंच आहे की इथं फक्त जंगलात झाडातनं रस्ते बनवले आहेत. लोकं चालत जातात. जी कधी कोण चालत नाही गाडीशिवाय फिरत नाही कोण. ती लोकं मग इथे येतात मोठ्या मोठ्या गाड्या पार्क करतात आणि ह्या जंगलातनं मातीतनं चालत जातात. दुसरं काही नाही बघा काही नाही. दुसरं बघा असे पायवाट आहेत आणि लोकं फॉरेनरीतनं चालत जातात बिना चपलीचे चालत जातात. त्यांना लई भारी वाटतं बिना चपली चालायला भारतीय लोकांमध्ये. मग ते म्हणतात बेअर फूट वॉकिंग गुड नाव आहे गुड नाव आहे. मग तसं चालत जातात आणि मग त्यांना मग त्यातनं एक आनंद भेटतो मेडिटेशनच्यासारखं वाटतं पायाला मातीत उठल्यावर. मग हे आपण कधीपासून करतो आहे तर आपण हे करतो लहानपणापासून काय. तर हे असं आहे म्हणजे हे बघा.